कोणी काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर न्यायाला घाबरले नाहीत, कायद्याला घाबरले नाहीत, पोलिसांना घाबरले नाहीत, तर त्यांच्या दारी हे चिंदीचोर आणि गुंड पाठवायला लागतात. कितीतरी या महाराष्ट्रात अशा घटना झालेल्या आहेत गेल्या 1.5 वर्षामध्ये. मोजून तुम्हाला दाखवायचं तर किती, आत्ता ही कल्याणची घटना घडली ती झालीच. आत्ताच आमचे एक माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, बातमी आली की त्याच्यावर फायरिंग झालेलं आहे. आत्ता 5 वाजता माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेलं. आम्ही होतो खोत साहेब, आपण देखील भेटलात ना.